फुलंब्री तालुक्यातील वारेगाव येथील सरपंच आणि उपसरपंच या निवडीकडे तालुक्याचे लक्ष लागले होते यामध्ये माजी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संदीप बोरसे यांच्या नेतृत्वाखाली सरपंचपदी वैशाली पवनराव जाधव तर उपसरपंच पदासाठी रत्नप्रभा संदीप बोरसे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे फुलंब्री तालुक्यातील ही ग्रामपंचायत मोठी लक्षवेधी ठरली होती यामध्ये काँग्रेस तालुका अध्यक्ष तथा बाजार समितीचे माजी सभापती संदीप बोरसे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस प्रेरणीत ग्रामविकास पॅनलने अकरापैकी दहा जागेवर विजय मिळवला होता तर नरेंद्र देशमुख यांच्या नेतृत्वाखाली भाजप प्रेरणीत वारेश्वर ग्राम विकास पॅनल एकमेव मुस्ताक पठाण हे विजयी झाले होते परंतु ग्रामपंचायतीमध्ये संदीप बोरसे यांना शह देण्यासाठी अनेक घडामोडी झाल्याचं चित्र दिसून आलं परंतु शेवटी संदीप बोरसे यांनीच बाजी मारली असल्याची चर्चा तालुक्यामध्ये आहे सरपंच उपसरपंच निवडणूक प्रक्रिया ही बिनविरोध झाली असून यावेळी ग्रामपंचायत सदस्य संगीता सुखदेव जाई बहादर सीताराम किसनराव धटिंग मुक्तेश्वर आसाराम जाधव हो, बाबासाहेब अनिता विनायक संकपाळ हिराबाई जगन बकाल सुनंदा बाबासाहेब जाधव हो, अप्पासाहेब मनसुखराव जाधव हो, यांची उपस्थिती होती या निवडीचे संदीप बोरसे देवगिरी सहकारी साखर कारखान्याचे संचालक पंडितराव जाधव अनिल बोरसे शैलेश बोरसे भैयासाहेब जाधव कैलास बोरसे शिवाजी मोहारे कैलास जाधव दिलीप चव्हाण यांच्यासह अनेकांनी अभिनंदन केलंय महावीर जयस्वाल एमसीएन न्यूज फुलंब्री